पृथ्वीराज चव्हाण साहेबांना इथं आणलं बालेवाडीचं, तिथं भला मोठा कार्यक्रम केला बालेवाडीनं. मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना म्हटलं, साहेब आपण माहिती घेतली का सगळी व्यवस्थित काय गुणाकरता चाललाय काय. म्हटलं खासदार मला मिळतोय, खासदार म्हटलं खासदार मिळतोय पण तो कसा मिळतोय काय मिळतोय ते जरा तपासा. पण ते गेले, झाला कार्यक्रम. ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार गेलं आणि मोदी साहेबांचं सरकार आलं की त्यावेळेस हे त्यांचे झाले सहयोगी. पेपरला पहिल्या पानावर. आणि मी आज सांगतो, मोदी साहेब काही कायमच वर्षानुवर्ष पंतप्रधान राहणार नाही. ज्यावेळेस मोदी साहेबांचं पुढे सरकार जाईल आणि ज्या पंतप्रधानांचं सरकार येईल त्यावेळेस त्यांची मुदत संपलेली नसेल तर ही व्यक्ती त्यांची सहयोगी झालेली असेल.